नमस्कार, मी मनोज भोईर, जय महाराष्ट्र मध्ये आपले सर्वांचं स्वागत। आपण पाहताय जेम विशेष। जेम विशेष मध्ये आज लैंगिक संबंध बलात्कार ठरतील का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं विचारलाय। सहमतीनं जर दोघे सोबत राहत असतील आणि त्या दोघांमध्ये सहमतीनं जर लैंगिक संबंध हे ठेवले जात असतील आणि अचानक जर कोणी काही आरोप करत असेल बलात्काराच्या संदर्भामध्ये, तर तो किती योग्य आहे असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं विचारून पुन्हा एकदा या लिव्ह इन रिलेशनशिप ची नव्यानं व्याख्या केली आहे। या बातमीचा अत्यंत विस्तारानं आम्ही आढावा या जेम विशेष मध्ये घेणार आहोत। त्याशिवाय जेम विशेष मध्ये 31 वर्षांपासून खडे खाणारा मनुष्य 80 वर्षाचा, याचीही माहिती आपल्याला देणार आहोत। सोबतच कोकणातल्या एका अत्यंत गरीब माणसानं स्वतःला पैशाची गरज असताना सुद्धा त्याला मिळालेली पैशाची बॅग ही त्यांनी त्याच व्यक्तीला परत केली ज्या व्यक्तीची ती बॅग हरवली होती। यासोबत आणखी काही बातम्या असणार आहेत, करूया सुरुवात जेम विशेषची। लिव्ह इन रिलेशनशिप मधले लैंगिक संबंध बलात्कार ठरतील का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं विचारला। एखादे स्त्री पुरुष पती पत्नी प्रमाणे राहत असतील तर त्यांच्यातील लैंगिक संबंधांना बलात्कार म्हणायचे का असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं एका प्रकरणात सुनावणी दरम्यान उपस्थित केला। लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या जोडीदारातील लैंगिक संबंध बलात्कार ठरू शकतील का अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं पीडितेच्या वकिलांना केली। या प्रकरणी आरोपी पुरुषाच्या अटकेला न्यायालयानं स्थगिती दिली आहे। याचिकाकर्त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याविषयी कनिष्ठ न्यायालयानं निर्णय घ्यावा असा आदेशही न्यायालयानं दिला। सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए एस बोपण्णा आणि व्ही रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी सुरू आहे। याचिकाकर्त्यानं पीडितेवर लग्नाचं आमिष दाखवून 8 आठवडे बलात्कार केला असा आरोप केला गेलाय। 2019 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानं या प्रकरणातील याचिकाकर्त्याची आपल्या विरोधातील गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली। त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। काय आहे हे प्रकरण पाहूया ग्राफिकच्या मदतीनं। लिव्ह इन मधली लैंगिक संबंध बलात्कार ठरतील का सर्वोच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्यांना सवाल। सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। पीडितेवर लग्नाचं आमिष दाखवून 8 आठवडे बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आला। आरोपी पुरुषाच्या अटकेला न्यायालयाकडून स्थगिती मिळाली। याचिकाकर्त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याविषयी कनिष्ठ न्यायालयानं निर्णय घ्यावा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। सर्वोच्च न्यायालयानं तसे निर्देश दिले। 2019 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्याची याचिका फेटाळली। गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केली होती याचिका। न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव। सर्वोच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्याला सवाल। न्यायालयात या प्रकरणावर जेव्हा सुनावणी झाली तेव्हा बचाव पक्षानं आणि अभियोग पक्षानं कोणते युक्तिवाद केले तेही पाहूया। पीडितेच्या वतीनं ऍडव्होकेट आदित्य वशिष्ठ यांचा युक्तिवाद। पीडितेनं लैंगिक संबंधासाठी स्पष्ट नकार दिला असं पीडितेच्या वकिलांचं म्हणणं आहे। तिला फसवून शारीरिक संबंधासाठी तिची संमती मिळवल्याचा आरोप पीडितेच्या वकिलेनं केला। बचाव पक्षाच्या वकील विभा दत्ता मखिजिया यांचा युक्तिवाद पाहूया। दोघेही एकाच कार्यालयात नोकरी करतात अशी माहिती त्यांनी दिली। 2 वर्षांपासून ते लिव्ह इन मध्ये राहतात। फसवून शारीरिक संबंधासाठी परवानगी मिळवली हा दावा पूर्णतः चुकीचा असल्याचं बचाव पक्षाच्या वकिलांचं म्हणणं आहे। लिव्ह इन रिलेशनशिप सारख्या गोष्टी या काही दशकांपूर्वी फक्त झगमगत्या दुनियेपुरतीच ऐकू येत होत्या, मात्र अलीकडे असे नाते सामान्य माणसांपर्यंत येऊन ठेपले आहे। पण आजही लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे नक्की काय, कायद्यानं त्याचा कितपत स्वीकार केला गेलाय,
याबाबतचा संभ्रम समाजामध्ये दिसून येतो. तुझं माझं नाही जमलं तर मी लिव्ह इन मध्ये राहील असं सांगणारे अनेक जण दिसतात. कारण एका स्त्री आणि पुरुषानं विवाह न करता एकत्र राहणं म्हणजेच लिव्ह इन असा सरधोपट अर्थ त्याचा लावला जातो. कोणी काय करावे यापेक्षा कायदा कुठल्या प्रकारच्या नातेसंबंधातील महिलेला मदत करू शकतो हे पाहणं अधिक महत्वाचं आहे. खरं तर लिव्ह इन राहण्यामागे कायद्याचा बडगा आणि न पटल्यास फारकत घेताना होणारी कायदेशीर गुंतागुंत टाळणे हा विचार दिसून येतो. अलीकडील तरुण पिढी ते उघड उघड बोलते सुद्धा. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात भावनेपेक्षा व्यवहाराला अधिक महत्व आलंय. कायद्याच्या चौकटीत या लिव्ह इन रिलेशनशिपच्या नात्याला कसं पाहिलं जातं समजून घेऊया ग्राफिकच्या सहाय्यानं. न्यायालय लिव्ह इन रिलेशनशिप नावानं थेट संबोधत नाही. कायद्यानं स्त्रीला संरक्षण आणि अधिकार प्रदान केले गेले. लग्न करणे कायद्यानं शक्य असून देखील स्वतःहून लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय दोन्ही व्यक्तींचा घटस्फोट लिव्ह इन मध्ये राहण्यासाठी आवश्यक आहे. अन्यथा कायद्याचं संरक्षण मिळत नाही. दोघे एकत्र राहत नसतील प्रदीर्घ काळ एकत्र राहणं यासाठी आवश्यक आहे. घटस्फोट दोघांचाही होणं आवश्यक आहे. एकत्रित राहणं आवश्यक आहे. सामाजिक आणि कौटुंबिक दृष्ट्या पती पत्नी प्रमाणेच असावेत. जन्मास येणाऱ्या निष्पाप अपत्यावर अन्याय होऊ नये हीच न्यायालयाची भूमिका आहे. समाजाच्या दृष्टिकोनातून हे संबंध अनैतिक स्वरूपाचे आहेत. समाजाच्या दृष्टीनं अनैतिक मात्र संबंध बेकायदेशीर नाहीत असं न्यायालयाचं म्हणणं आहे. संबंध स्वीकारताना ते विवाह सदृश असावेत असं न्यायालयाचं म्हणणं आहे. न्यायालय लिव्ह इन रिलेशनशिप नावानं थेट संबोधत नाही कारण कायद्यानं स्त्रीला संरक्षण अधिकार प्रदान केले गेलेले आहेत. न्यायालयानं लिव्ह इन रिलेशनशिपची व्याख्या करताना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जो न्याय निवाडा केला गेला आहे त्याचाच आधार केला आहे. लिव्ह इन रिलेशनशिपचा असा कोणताही कायदा देशात अस्तित्वात नाही. मात्र कायद्यानंच याला कायदेशीर अधिष्ठान दिलं गेलंय. पाहूया संदर्भातली आणखी माहिती. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एक मतानं ठरवून लैंगिक संबंधाला बलात्कार ठरवण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. दीर्घकालीन संबंधात संमतीनं लैंगिक संबंध असल्यास आणि पुरुषानं स्त्रीशी लग्न करण्याचं वचन पूर्ण केलं नाही तर त्यास बलात्कार म्हणता येणार नाही. मात्र सुप्रीम कोर्टाच्या म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा गैरफायदा देखील घेतला जाऊ शकतो. त्यामुळे महिलांनी आमिषाला कोणत्याही बळी न पडता स्वाभिमान जपला पाहिजे. या संदर्भात नागपूरच्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या नूतन रेवतकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असताना जर पुरुषांनी महिलेला लग्नाचं आमिष दिलं नसेल आणि त्यानंतर जर महिला त्या संदर्भात बलात्काराचा गुन्हा दाखल करत असेल तर या संदर्भात सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला. त्या निर्णयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या आहेत. तर हे सगळं तुम्ही प्रकरण पाहत आहात, यामध्ये जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की जर लग्नाचा आमिष दिला नसेल तर तो बलात्कार ठरत नाही, महिला कार्यकर्ता म्हणून तुम्ही या सगळ्या घटना जेव्हा पाहता त्यावेळी या निर्णयाकडे पाहताना तुमचं काम होत आहे? लग्न नाही करत आणि लिव्ह इन मध्ये राहतात, मग जर यांनी आपल्याला लग्नाचं आमिष दाखवलंय तर महिलेने आधी म्हणायचं की तू माझ्याशी आधी लग्न कर नंतरच मी शरीर संबंध ठेवणार, अदरवाईज नाही. आणि एवढं करून जर यांचा शरीर संबंध आहे एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष समवयस्क व्यक्ती जर हे लोक स्वेच्छेने शरीर संबंध ठेवतात चार वर्षांनी पाच वर्षांनी जर ते महिला म्हणत असेल की हे बलात्कार आहे तर मला असं वाटतं की ते बलात्कार तर आपण नाही म्हणू शकणार. त्याला सुप्रीम कोर्टाने जे म्हटलेलं आहे त्या मताशी मी सुद्धा सहमत आहे, त्याला आपण बलात्कार नाही म्हणू शकत. पण त्या महिलेची फसवणूक झालेली आहे, तिच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहे, कुणाच्या भावनांशी खेळणं आणि त्यांची फसवणूक करणं हा सुद्धा एक गुन्हा आहे. आता शक्ती कायद्यामध्ये जे महिलांकडनं यांनी मागवलेलं होतं प्रतिक्रिया त्याच्यामध्ये मी सुद्धा हा मुद्दा टाकलेला आहे की जर असं होत असेल तर त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. कारण की त्या व्यक्तीला असं वाटायला नाही पाहिजे की मी इतकं काही करून घेतलं आणि माझं काहीच बिघडलं नाही. की निर्णय एकदम तंतोतंत आहे याचा म्हणजे काही नालायक प्रकारचे पुरुष याचा फायदा घेऊ शकतात. त्यांना हे वाटेल की असा निर्णय झालेला आहे आणि त्याच बेसवर ते कोर्टात जाऊन आपल्याला म्हणजे त्याच्यातून ते सोडवून घेतील.
तर तंतोतंत तर नाही म्हणणार मी, पण प्रकरणला पूर्ण स्टडी केल्यानंतर म्हणजे बलात्काराचा पण गुन्हा दाखल करता येऊ शकतो, पण प्रकरण त्या प्रकारचं आहे का ते बघणं ते पोलिसांचं काम आहे. ते तपासामध्ये चौकशीमध्ये काय निष्पन्न होतं की खरंच, कारण अनेक वेळा असं असते की खरंच महिलांची फसवणूक झालेली असते, त्यांना खूप आमिष दिल्या जातं आणि ती महिला बिचारी म्हणजे हो हा आता माझा पती आहे आणि ती मनापासून म्हणजे त्याला खरंच पती मानते म्हणून ती आपलं सर्वस्व त्याला अर्पण करते. तर त्या पुरुषाने पण तिचा फायदा नाही घ्यायला पाहिजे आणि याच्यामध्ये कुठेतरी मधला एक मार्ग निघायला पाहिजे असं मला वाटते. नक्कीच सुप्रीम कोर्टाने या संदर्भात जो निर्णय दिला तो विचार करूनच दिला असेल, मात्र या निर्णयाचा कुठेतरी पुरुष असेल किंवा महिला असेल त्यांनी गैरफायदा घेऊ नये अशी माफक अपेक्षा जी आहे ती महिला कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साई साउदय, तिमांडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये लैंगिक संबंधाला बलात्कार ठरवण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. हा निर्णय अत्यंत महत्वाचा असून अनेक बलात्काराचे गुन्हे ब्लॅकमेल करण्यासाठी असल्याचं मत नाशिक मधील पुरुष हक्क समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. 376 प्रमाणे ज्या काही बलात्काराच्या केसेस पोलीस स्टेशन मध्ये दाखल होतात, न्यायालयात चालतात, त्याच्यामध्ये 80% प्रमाण हे ब्लॅकमेलिंगचं आहे. स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये संबंध येतात ते इच्छेने येतात. 376 ची डेफिनेशन पण अशी आहे, विदाऊट हर कन्सेंट. जर असे संबंध वारंवार येत असतील तर ते संमतीने येतात, त्यामुळे प्रायमाफेसी तो रेपच होत नाही. पण असे प्रकरण ज्यावेळेला न्यायालयात चौकशीसाठी येतात त्यापूर्वी जो कोणी पुरुष असतो त्याची मोठ्या प्रमाणात बदनामी होते आणि समाजात त्याला वाळीत टाकला जातो, पण तरीही न्यायालय त्या पुरुषाला आणि त्या स्त्रीला एक संधी देतं. तुमच्यामध्ये जर रिलेशन्स लिव्ह अँड रिलेशनशिप असेल तर तुम्ही पुन्हा एकदा विचार करा, तुम्ही आयुष्यासाठी एकत्र या आणि सुखाने राहा. मॅरेज करायला जर तुम्ही तयार असेल आफ्टर लिव्ह अँड रिलेशनशिप तर तो न्यायालय पण त्या प्रकरणाकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून बघतं आणि अशा प्रकरणामध्ये त्यांना शिक्षा न देता नव्याने जीवन जगण्याची संधी देतो. लिव्ह इन रिलेशनशिपच्या बातमीचा आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर विस्ताराने आढावा घेतलाय. यातली गुंतागुंत सुद्धा समाजामध्ये तितकीच वाढत चालली आहे.